जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य आशुतोषजी, विद्येची देवता माँ सरस्वती, आज तुमचे आजोबा अगदी लहान होऊन इथे मज्जा करतील, खेळतील आणि तुम्हाला असं वाटेल की आमचे खेळ असे काय घेत नाही बा, आमचे खेळ असे व्हायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा अगदी असं लहानपण आठवेल आपलं। आणि नंतर हे खेळ संपल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षापर्यंत किंवा पूर्ण आयुष्यभर हा क्षण जो आहे, हा क्षण माणसाला आम्ही या ठिकाणी असे असे इथून जरी पटकन आपण कुठे प्रवासाने गेलो, अरे हम या खेळले ते बोला ऐसे ऐसे खेळ और मग ऐसा ऐसा होता, असं असं एक स्मरण राहते। असं म्हणतात लहान मुलं आणि म्हातारी माणसं या दोघांच्या याच्यामध्ये काही विशेष फरक नसतो। म्हातारं झालं की ते लहान मुलांसारखे वागतात, त्यांना तसं करा वाटते, जे पथ्य असते हे खाऊ नका तर त्यांना जास्त खावंसं वाटते, असंच लहान पोरांचं आहे हे खाऊ नका त्यांना देणार मला नाही ना, तसंच म्हातारे वाटते नाही तुम्हाला हे आता चालत नाही तेलकट खाऊ नका, त्यांना असं वाटते भजे मला दोन भजे शिल्लक पडले पाहिजे, शुगर आहे, गुलाबजाम केलेले, अरे सर आपण आपल्याला मिळते की नाही मिळत, आपल्याला देणार नाही आहे, मग इतकंसं तरी द्या टेस्ट म्हणून। कधी कधी त्यांच्या घरी आग्रह करत घ्या इतकंसं काही होत नाही, पण ते पथ्य पाडतात नाही नाही आम्हाला नको आम्हाला नको। जे मंडळी जे विद्यार्थी आयुष्यामध्ये पथ्य पाडतात ते शेवटी यशस्वी होतात, मग ते विद्यार्थी असोत की आपली आजी आजोबा असोत की आपले मम्मी पप्पा असो की आपलं कुटुंब असो। मित्र हो, खेळ घेता घेता एक दिवस असं झालं असेच तुमच्यासारखे विद्यार्थी होते आणि सांगितलं की बाबा विद्यार्थ्यांचा खेळ सुरू करा, मी विद्यार्थ्यांचा खेळ सुरू केला आणि तो खेळ होता एका जागी वर्गात बेंचवर बसून, चला मुलांना ताट बसा, पोरं ताट बसले तुझ्यासारखे शाबाश। त्यांना म्हटलं आता आपण असं करू सायकल चालूया, मग पोरांनी चला पॅडल सुरू करा, पोरांनी पॅडल सुरू केले, चला फास्ट पॅडल सुरू करा जोरात जायचं आपल्याला आता, पोरांनी फास्ट पॅडल सुरू केले। झालं असं त्यामधला एक पोरगा जो होता त्यांनी काहीच नाही केलं, त्याला मी उभे केलं बाळा उभा राहा, तू सांगितलं सगळ्यांना सायकल सुरू नाही केली बाळा, तू का नाही सुरू केली सांग। तो मुलगा उभा राहिला, त्यांनी काय सांगावं, सर म्हणे माझी सायकल उतारात होती म्हणून मी पॅडल काही मारले नाही, म्हणे म्हणजे क्या बात आहे बेटा सिट डाऊन बसा खाली। नंतर चला बाळांनो, मॅमने सांगितलं दुसऱ्या पिरियडाला, मॅमने सांगितलं बाळांनो उद्या गायवर निबंध लिहून आणायचा, आणलं सगळे विद्यार्थ्याला, मॅडम तपासलं छान गुड व्हेरी गुड, आणि एक कन्या होती तिने गायवर तू बेटा आपने क्यों नहीं लाया लिखे, मैम बोले मैंने बहुत तो प्रयास किया लेकिन वो गाय रुकती नहीं थी, मैं गाय पे लिखती थी तो वो गाय भक्तिज थी, मैं लिखती नहीं आती थी गाय भक्तिज थी, आपने बोला गाय के ऊपर निबंध लोक लिखो। तो असं आनंदीमय जीवन, आनंदी आनंद, आनंदी आनंद गडो जिकडे तिकडे चोहीकडे, अशा प्रकारचं आज। आणि आपले जे प्राचार्य आहेत चिकित्सक आहेत, सगळीकडून त्यांनी वेचलेलं आहे, फक्त जिल्ह्यातूनच नाही राज्यातून वेचलेलं आहे, कुठे काय चांगलं आहे आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेत कसं मिळेल, आपल्या पालकांना कसं मिळेल, फक्त विद्यार्थ्यांसाठी शाळा नाही पालकांसाठी सुद्धा आहे, ते प्रत्येकाचे विचार घेतात। आता मी मध्ये मध्ये बोलायला जाते, आणि गुरुकुल आहे, गुरुकुल गुरुकुल मध्ये सगळे एक होतात। आता 26 जानेवारीला ही एकमेव अशी शाळा आहे की या शाळेमध्ये शिक्षकांच्या हाताने ध्वजारोहण झालं,
सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विद्यार्थी करतायत. यांना पुढे जे हे विद्यार्थी पुढे जातील, हे पुढे गेल्यानंतर हे पुढे मोठे वक्ते झाले पाहिजे. सगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी चमकावे असं आपले प्राचार्य आहेत, त्यांची इच्छा आहे. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांचा जो स्टाफ आहे, स्टाफचं सुद्धा ते विचार घेतात, आपल्याला हे करणं शक्य आहे का, आपल्याला हे जमेल का. हो सर, काही हरकत नाही. आणि सगळ्या मिळून सहज पालकांमध्ये 2-5 मिनिटं बसलो, सहज विचारलं तुम्ही, सर एकदम जबरदस्त कार्यक्रम झाले. मित्र हो, हा जो नफा आहे, हा नफा फक्त एकट्याच चौधरी सरांचा नसून हा पूर्ण स्टाफचा जो आहे, स्टाफ एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एका दिव्याने शेकडो दिवे लागतात आणि तो प्रकाश होतो, तेजोमय होते. अशा प्रकारे आपल्या इथले जे स्नेह संमेलन आहे, मला वाटतं हे इतकं मोठं आहे, चांगलं स्नेह संमेलन पहिलं आहे आणि यशस्वी आहे. या यशामागे सर्व स्टाफ, त्यामध्ये टॉप टू बॉटम, सदा शिपाई असेल शेवटपर्यंत, प्राचार्य असतील, संचालक मंडळ असतील, पालकवर्ग असतील, पालकांचे आजोबा असतील, त्या सगळ्यांचं त्यामध्ये हातभार आहे, प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचं कौतुक करतो आणि सगळ्या आजोबांना एक विनंती करतो, आज आपण लहान होऊया, आज आपण आनंदित जाऊया, आपल्या शेजारी पाजारी कोणीच नाही, आपण एकटे आहोत असा आपण आनंद घेऊया. धन्यवाद. मित्र हो, तुम्ही माझं ऐकून घेतलं, मला इथे बोलावलं, माझा मानसन्मान केला, काही गरजच नाही, शाळा माझी आहे. कारण जे प्राचार्य आहेत हे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांना पण गर्व आहे की म्हणून माझी शाळा आहे, तरीसुद्धा माझा मानसन्मान केला, त्याबद्दल मी माझ्या वतीने धन्यवाद करतो, सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, सगळ्या स्टाफचं अभिनंदन करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद.